नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहत आहे झी 24 तास. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हितगुज या खास कार्यक्रमामध्ये आपण दररोज विविध विषयांवर चर्चा करत असतो, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आजही आपण एका विशेष वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे हाय ब्लड प्रेशर आणि माधवबागची उपचार पद्धती. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे या विषयातले तज्ज्ञ माधवबागचे डॉक्टर रोहित माधव साने यांना. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया, मात्र त्यापूर्वी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर, हितगुजमध्ये स्वागत. थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, डॉक्टर रोहित साने हे साने केअर माधवबागचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगामध्ये हृदयरोगानं पीडित रुग्णांचं प्रमाण आघाडीवर आहे आणि या धोक्याच्या सूचनेला कंबर कसून आव्हान देऊ पाहणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रोहित माधव साने. आणि त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे हृदयरोगावर विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणारे पहिलं हॉस्पिटल म्हणजे माधवबाग यांचे ते संस्थापक आहेत. अनेक वर्ष संशोधन करून डॉक्टर साने यांनी सुमारे 1 लाखाहून अधिक हृदयरुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत आणि यासंबंधीचा संपूर्ण अहवाल डॉक्टर साने यांनी जागतिक कॉन्फरन्समध्ये सादर केला आहे. या परिषदकारक पद्धत जगभराच्या कार्डिओलॉजिस्ट समोर मांडून डॉक्टर साने यांनी प्रशंसा मिळवलेली आहे. त्यांच्या विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचारांचा फायदा महाराष्ट्रातल्या लोकांना व्हावा म्हणून त्यांनी माधवबाग सेंटर्सची स्थापना केली. महाराष्ट्रभरामध्ये त्यांची 120 क्लिनिक्स आहेत, 2 निवासी हॉस्पिटल्स आहेत. तेव्हा चला तर मग डॉक्टर साने यांच्याकडून या उपचारांविषयी आपण माहिती करून घेऊया. आणि तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहे 1800221010. तेव्हा आपल्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतो, तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी जसं आपला आजचा विषय ब्लड प्रेशर आहे, तर बरेच वेळा पेशंट म्हणत असतं की मला ब्लड प्रेशर आहे, किंवा खूप कॉमन आता ही टर्म झालेली आहे. बेसिकली ब्लड प्रेशरचा त्रास होतो म्हणजे नेमकं काय होतं? ब्लड प्रेशरचा त्रास होतो ना, बऱ्याच वेळेस अशी लोक असतात ज्यांना ब्लड प्रेशरचा कुठलाही त्रास होत नसतो. कित्येक लोक अशी सुद्धा असतात ज्यांना ब्लड प्रेशरचं फक्त डोकं दुखत असतं, फक्त डोळ्यांना दिसताना धुरकट दिसत असतं, बऱ्याच वेळेस कंबर दुखत असते, बऱ्याच वेळेस अंग गळून गेल्यासारखं वाटत असतं, बऱ्याच वेळेस छातीत धडधड होत असते, डोळ्यासमोर अंधार येत असतो, असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत असतात ब्लड प्रेशरचा त्रास असताना. पण कित्येक लोक अशी असतात ज्यांचं ब्लड प्रेशर थोडंफार वाढलेलं असतं पण त्यांना आतमधून जाणवूनच आलेलं नसतं, किंवा छोटे छोटे त्रास असतात पण त्यांना हे रिलेट करायला कठीण पडत असतं की हे जे त्रास होत आहेत हे ब्लड प्रेशरचेच होत आहेत का. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन असतात. थोडक्यात आपल्याला ब्लड प्रेशरचा नक्की अर्थ समजून घेतला पाहिजे की बऱ्याच वेळेस आपण ब्लड प्रेशर जेव्हा तपासतो तेव्हा वरचं किती खालचं किती असं काही सांगायच्या आपण एकच कुठला तरी आकडा सांगतो, 120 किंवा 130 असं काहीतरी सांगत असतो. तर ब्लड प्रेशरचे 2 वेगवेगळे कप्पे असतात, आपल्याला नीट समजून घ्यायला हवं. म्हणजे काय, तर आपलं हृदय जेव्हा पंप करतं रक्त तेव्हा ते एका स्पेसिफिक प्रेशरने पंप करतं, म्हणजे त्या प्रेशरने रक्त निघालेलं सगळ्या स्नायूंना पोचलं पाहिजे. सो हृदयाने पंप केलेलं जे प्रेशर असतं त्याला आपण म्हणतो सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. ते साधारण 120-140 वगैरे असायला पाहिजे. वैल हे पंप केलेला रक्त पुरवठा जो स्नायूंपर्यंत एंड ऑर्गनपर्यंत जेव्हा पोचतो, हाताच्या बोटाच्या टोकापर्यंत जेव्हा पोचतो, तेव्हा एक सर्टन प्रेशरने ते तिथे पोचत असतं. इकडे 120 निघाले तर ते पोचता पोचता त्याचं थोडंसं प्रेशर गमावतो आणि तो साधारण 80-70 या लेवलला तिथे पोहोचतो. सो हे 120 आणि हे 70-80 असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा सिस्टॉलिक आणि हा डायस्टॉलिक असं ब्लड प्रेशर आपल्याला मोजायला पाहिजे. कधी कधी ते वाढलेलं असेल तर हाय ब्लड प्रेशर, कधी कधी लो झालं असेल तर लो ब्लड प्रेशर, असं ते थोडक्यात ब्लड प्रेशर. पण मग ब्लड प्रेशरचे जे प्रकार असतात ते उच्च रक्तदाब ज्याला आपण हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर एवढेच असतात दोन प्रकार? बऱ्याच वेळेस सिस्टॉलिक हायपर टेन्शन, डायस्टॉलिक हायपर टेन्शन. मेडिकल भाषेत जर बघायला म्हटलं तर अजून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचं विघटन करता येईल. पण साध्या माणसांसाठी जर बघितलं तर हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर एवढं बघणं हे इनफ असतं. ओके, पण मग आपण जर हाय ब्लड प्रेशरची कारणं बघायची झाले, दोन्ही वेगवेगळी कारणं निश्चितच असतील, तर त्याची कारणं काय काय असतात? हाय ब्लड प्रेशरची कारणं आता टिपिकली 2 मेजर कारणं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. सर्वात पहिलं काय, तर रक्त जे असतं ते रक्त जर जड झालं, फॉर एक्झाम्पल माझं शरीर जे देवाने बनवलेलं असतं हे साधारण 5.5 लिटरचा रक्त माझ्या रक्तवाहिन्या त्या हिशोबानेच बनवल्या गेलेल्या आहेत की 5.5 लिटरचं रक्त त्यात सामावून राहील एवढ्यासाठी. पण बऱ्याच वेळेस आपण बरंचसं मीठ, बरंचसं जास्त पाणी आपण जास्त पिऊन आपण त्या 5.5 लिटरच्या रक्ताला वाढवून आपण 7-7.5 लिटर करतो आणि ते व्हॉल्युम जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचं वाढतं तेव्हा ऑब्व्हियसली त्याच्या मागे प्रेशर वाढतं. हे सर्वात पहिलं कारण. दुसरं कारण काय असतं, तर माझी रक्तवाहिनी जी असते ती रक्तवाहिनी माझी नॉर्मली इलास्टिक असायला हवी. त्याच्या आतमधली एक लाइनिंग असते, त्या रक्तवाहिनीच्या आतली लेअर, सर्वात आतली भिंत ज्याला आपण एंडोथिलियम म्हणत असतो, तिचं काम असतं रक्तवाहिनीला इलास्टिक ठेवणं. जर ती रक्तवाहिनी माझी इलास्टिक राहिलेली नसली तर ती रक्तवाहिनी नॉर्मली जे समावून घ्यायला पाहिजे वाढलेल्या रक्ताच्या प्रवाहाला ती न समावून घेतल्या कारणाने
ठिकाणी ती नॉन इलास्टिक झाली आणि स्टिफ झाली की आतलं प्रेशर मला वाढलेलं दिसून येतं. सो दोन मेजर कारणं ब्लड प्रेशर वाढण्यासाठी, एक तर मीठ आणि पाण्याचं अतिरिक्त सेवन आणि दुसरं म्हणजे आपल्या शरीरातली जे काही रक्तवाहिनी आहेत त्या रक्तवाहिन्यांना जर आपण नॉन इलास्टिक करून ठेवलेलं असेल तर या दोन कारणांमुळे मला ब्लड प्रेशर वाढताना दिसून येत असतं. अच्छा, प्रेक्षकांचे फोन यायला सुरुवात झाली, आपण त्याचा प्रश्न जाणून घेऊया. सध्या अहमदनगर वरून आपल्या बरोबर देवदत्त आहेत. नमस्कार देवदत्त जी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर, बोला. माझं नाव देवदत्त शिंदे, माझं वय 50 वर्ष आहे. मला मागच्या 12 वर्षापासून डायबिटीसचा त्रास आहे. मागच्या वर्षी मी माझी 2D इको टेस्ट केली होती, तर माझा लेफ्ट व्हेंट्रिकल इजेक्शन फॅक्टर हा 60 आहे. तर अधिक चांगली आहार शैली ठेवून आणि रोज चालण्याचा व्यायाम केला तर ती आणखीन वाढू शकेल का? यासाठी मला आणखी काही औषधोपचार घ्यायची गरज आहे का? ठीक आहे, ठीक. आता पहिली गोष्ट, त्यांचा इजेक्शन फ्रॅक्शन जो आहे तो 60 आहे. कुठल्याही नॉर्मल मनुष्याचं बघितलं तर तो 60च असायला पाहिजे. 60 पेक्षा जास्त जर आपण केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं त्यांनी विचारलं, अजून जास्त होऊ शकतं, म्हणजे 70-80 जर झालं तर रोग आला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे तो इजेक्शन फ्रॅक्शन जो असतो तो 50 ते 60 मध्येच असायला पाहिजे. जर 60 वरती किंवा 50 खालती गेलेला असेल तर तो प्रॉब्लेम असतो. 50 ते 60 मध्ये आपण नॉर्मल म्हणत असतो. तो कुठल्याही प्रकारे वाढवायचा प्रयत्न किंवा घटवायचा प्रयत्न करू नये एवढंच मी सांगू शकेन. दुसरी गोष्ट, जर प्रकृती अजून छान ठेवायची असेल, ते आत्ता छानच आहेत आणि त्यांना अजून तसंच मेंटेन करायचं असेल, तर जसं त्यांनी सांगितलं की डायबिटीज आहे, त्या डायबिटीजवरचे आपण थोडेफार काही ना काहीतरी घरगुती जर आपण गोष्टी करू शकलो, जसं साखर असेल, भात असेल, गूळ असेल किंवा गहू जे आपण नॉर्मली आजकाल पॉलिश्ड वापरतो किंवा दूध असेल, ह्या ज्या गोष्टी ह्याच्यावरचं बरोबर आपण कंट्रोल जर मेंटेन करायला सुरुवात केली तर साखरसुद्धा कंट्रोलमध्ये राहू शकतो आणि जर आज त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास नाही आहे तर त्यांना ब्लड प्रेशरच्या बाबतीत विचार करायची गरजच नाही आहे. ओके, मगाशी आपण हाय ब्लड प्रेशरची कारणं बघितले तर लो ब्लड प्रेशरची पण काही कारणं असावीत? बरीचशी कारणं, जसं हाय ब्लड प्रेशरची कारणं ही पुढे गेलेली असतात तशी लो ब्लड प्रेशरची कारणं खालती गेलेली असतात. म्हणजे काय, जर माझ्या शरीरात हिमोग्लोबिनच कमी असेल, म्हणजे रक्तच कमी आहे, मगाशी जे 5.5 ते 7.5 लिटर गेल्या कारणाने हाय ब्लड प्रेशर येतो, तसं 5.5 समजा 4 लिटर झालं तर लो ब्लड प्रेशर येतं आणि त्याच्याचबरोबर हिमोग्लोबिन पण डाऊन असेल तर अजून लो ब्लड प्रेशरचा त्रास आपल्याला जाणवायला लागतो. तसंच आपल्या रक्तवाहिन्या जे नॉर्मली इलास्टिक असतात ते अति इलास्टिक झाल्या, म्हणजे त्यांचा टोनच निघून गेला, त्यांची जी नॉर्मली प्रसरण आणि आकुंचन करण्याची शक्ती असते ती जर पूर्ण टोनच निघून गेला तर ते रक्तवाहिनी प्रसरित होऊन राहते आणि त्यातून ब्लड प्रेशर अजून ड्रॉप होताना दिसतं. बऱ्याच वेळेस ह्याचा हिमोग्लोबिन डाऊन असण्याची जास्तीत जास्त संबंध असतो. अच्छा, बरं, एखाद्या सामान्य माणसाला कसं कळेल की मला ब्लड प्रेशरचा त्रास होतो, म्हणजे काही लक्षणं नेमकी कशी काय जाणवतात? बऱ्याच वेळेस ना काहीही लक्षणं जाणवत नाही. तर त्रास कसा स्वतःला जाणवून येतो, बऱ्याच वेळेस स्वतःची ताकद आपल्याला कमी झालेली दिसून येते, बऱ्याच वेळेस आपल्याला सकाळी उठल्यानंतर सुद्धा थकल्यासारखं वाटत असतं, डोकं जड झाल्यासारखं वाटत असतं, फ्रेशनेस गायब झालेला असतो, डोळे जड वाटत असतात, पाठीत कमरेत दुखायला लागलेलं असतं, चालताना धाप लागायला लागलेली असते, छातीत धडधड होण्यासारखी गोष्ट असते, डोळ्यासमोर अंधुक दिसायला लागतं, अशी जर लक्षणं दिसली तर हे ब्लड प्रेशरचीच असायला पाहिजेत असं काही गरज नाही. पण जर अशी लक्षणं दिसायला लागली तर ब्लड प्रेशर तपासून घेणं हे गरजेचं असतं, कारण का ह्याच्या सगळ्यांच्या मागे कारण एखादं ब्लड प्रेशरचं असू शकेल. ओके, खरं तर ब्लड प्रेशर म्हटलं की दररोजची गोळी आली, त्याच्यामुळे रुग्ण बरेच वेळ आपण बघतो की टाळाटाळ करतात, चुकवतात, डॉक्टरकडे जाणं बघत नाहीत, तर अशावेळी तुम्ही अशा रुग्णांना काय सल्ला द्या? जर ब्लड प्रेशरची गोळी बंद करायचा आपला उद्देश असेल तर 101% दॅट इज पॉसिबल. आपल्याला फक्त आपल्याला जेवणात आपल्या जे काही पूर्ण दैनंदिन दिनक्रम असतो आपला ह्याच्यात आपल्याला थोडेसे बदल करायचे असतात. पेशंटकडनं जेवढा कम्प्लायन्स आपल्याला मिळू शकेल की दिलेले पथ्य, सांगितलेले दिनचर्या आणि व्यायाम आणि आहार ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नीट छान प्रकारे पाळल्या आणि त्याच्याबरोबर जर आपण औषधी आणि पंचकर्माची जर जोड दिली तर नक्कीच आपण ॲलोपॅथीच्या हळू गोळ्या हळूहळू आपण बंद करू शकतो आणि काही काळानंतर आपण सगळेच्या सगळे, म्हणजे आयुर्वेदिक असो ॲलोपॅथिक असो, सगळ्या गोळ्यासुद्धा आपण कमी करू शकतो आणि पेशंटला ठणठणीतसुद्धा आपण ठेवताना दिसून येतं. तुम्ही आशेचा किरण त्यामुळे दाखवलं, कारण दररोजच्या गोळ्या घेणं खरंच प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक ब्लड प्रेशरच्या रुग्णाला शक्य होत नाही किंवा आवडत नाही. खरं तर उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होतोच, मात्र हृदयावर नेमका कसा परिणाम होतो ते एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया. कसं असतं की हृदयाचं काम काय असतं, तर रक्ताचा प्रवाह जो आहे तो पंप करणे. आता या रक्ताच्या प्रवाहाला त्यांनी पंप केलेलं असेल आणि त्या रक्तवाहिन्यांमध्ये ज्याच्यात तो रक्त जाणार आहे त्या रक्तवाहिन्या समजा आकुंचित झालेल्या असतील तर बिचाऱ्या हृदयाच्या मांसपेशीला चौपट जोराने पंप करावं लागतं या आकुंचित झालेल्या रक्तवाहिन्या
वाहिनीत रक्त ढकलायला आणि ते करत असताना बिचाऱ्या हृदयाच्या मांसपेशीला अति काम करायला लागल्या कारणाने तो पगार सुद्धा जास्त मागत असतो रक्त पुरवठ्याचा. सो अति काम करायला लागतं पण जर मिळालेला पगार इनफ नसला तर ह्या हृदयाच्या मांसपेशी कमकुवत व्हायला लागतात, त्यांचं कुपोषण व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे त्या हृदयाच्या मांसपेशी कुपोषित झाल्या की कधी ना कधीतरी समोर आपल्या त्या हृदयाच्या मांसपेशींनी गिव्हअप केलं की पुढे हृदयरोगाचे नको नको ते त्रास आपल्याला समोर येतात. सो ब्लड प्रेशर आणि हृदयरोग हे दोन्ही जवळपास एकमेकाचे भाऊ बंधू आहेत असं आपण पकडून चालायला हवं. अगदी. आणि जे तुम्ही म्हटलात की उच्च रक्तदाब आणि जो लो ब्लड प्रेशर असतं, पण उच्च रक्तदाबामुळे हृदय विकाराचं प्रमाण हे जास्त असतं का किंवा त्यांना जास्त असतं? भरपूर जास्त असतात. आणि ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला हव्यात की उच्च रक्तदाब, माझं जर ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर माझं ब्लड प्रेशर वाढलेलं असताना मला हृदयरोग यायला हवा, हे बऱ्याच वेळेस आपल्याला हो असंच उत्तर आपल्याला मिळत असतं. बऱ्याच वेळेस काय होतं की लोक उच्च रक्तदाब असताना सुद्धा मिठाचं खायचं प्रमाण हे भरपूर ठेवलेलं असतं. नॉर्मल डेली रिकमेंडेशन जर आपण बघितलं मिठाचं तर 1.5 ग्राम हे मॅक्सिमम मीठ आपल्याला दिवसभरातून खायला पाहिजे असतं, जिथे आपण साधारण 3.5 ते 5 ग्राम मिनिमम खात असतो रोजच्या आपल्या जेवणात. म्हणजे पाहिजे असतं 1.5 खात असतो आपण 4.5-5. सो तिप्पट जास्त मीठ खाल्ल्या कारणाने तेवढं आपण मीठ आतमध्ये ठेवतो, मीठ आतमध्ये ठेवतो की तेवढं ते पाणी धरून ठेवतं, ब्लड व्हॉल्यूम वाढतो आणि ब्लड प्रेशर आपल्याला वाढताना दिसून येतो. हा एक्सेस ब्लड व्हॉल्यूम हृदयावरती बोजा बनवतो आणि ब्लड प्रेशरमुळे हृदयरोग आला असं आपण तिथे बऱ्याच वेळेस बोलतो. पण या सगळ्या गोष्टी रिव्हर्सिबल असतात आणि इझिली रिव्हर्स करू शकतो. अगदी. खरं तर आतापर्यंत आपण ब्लड प्रेशर म्हणजे एक्झॅक्टली काय आणि सगळं सायंटिफिक दृष्टी आपण बघितलं नेमकं कसं होतं, आपण आता थोडंसं माधवबागच्या उपचारांकडे वळूया. तर माधवबागमध्ये नेमक्या काय उपचार, काय तपासण्या बेसिकली असतात रक्तदाबासाठी ते आम्हाला सांगा. तपासण्या आता थोडक्यात समजून घ्यायला पाहिजे. एक तपासणी असणार स्वतः ब्लड प्रेशरची, दुसरी तपासणी असणार एकतर की या ब्लड प्रेशरमुळे माझ्या बाकीच्या कुठल्या अवयवांवर त्रास झालेला आहे का. हे तर ब्लड प्रेशरची तपासणी म्हणजे दोन प्रकारचे असतात. एक तर नॉर्मल ब्लड प्रेशर जसं आपण स्विग्मोमॅनोमीटरने बघत असतो, ते एकदाच बघितलेलं ब्लड प्रेशरमध्ये मला जर ब्लड प्रेशर वाढलेलं दिसत असेल म्हणजे मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे असं गृहित धरून चालता येत नाही. मला साधारण 2-4 वेळा तरी ते बघायला हवं. 2-4 वेळा जर ते वाढलेलं दिसून येत असेल तर ब्लड प्रेशरचा त्रास आहे असं आपल्याला गृहित धरून चालावं लागतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या ब्लड प्रेशरचं जेव्हा मी तपासतो ह्याच्याच बरोबर एक वेगळ्या प्रकारची टेस्ट असते ब्लड प्रेशरची, ज्याला आपण म्हणतो अँब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग. म्हणजे काय की त्या व्यक्तीला आपण ते मशीन लावून घरी पाठवून देतो, साधारण 24 तास आपण ते ब्लड प्रेशर त्याचं ते मशीन मापत बघत असतं. 15-15 मिनिटानंतर ते मशीन कॅलिब्रेट होऊन ते पूर्ण ब्लड प्रेशर तपासून पूर्ण एक ग्राफ देत असतं आणि त्या ग्राफच्या बेसिसवरती आपल्याला कळतं की या व्यक्तीचं ब्लड प्रेशर कुठल्या कुठल्या वेळेला वाढलेलं होतं. हे झालं ब्लड प्रेशर वाढलेलं असताना त्याचे करायचे इन्व्हेस्टिगेशन्स. आता या ब्लड प्रेशरमुळे आपल्या हृदयाला काही त्रास झालेला आहे की नाही हे बघण्यासाठी एक नॉर्मल 2D इको, जसं मगाशी त्यांनी सांगितलं 2D इको करून बघितलं, इजेक्शन फ्रॅक्शन 60 होतं, तसंच आपल्या 2D इकोमध्ये बघायचं असतं की आपल्या हृदयाच्या मांसपेशी जे आहेत त्या मजबूत आहेत की नाहीत, का ते आता कमकुवत व्हायला लागलेले आहेत ब्लड प्रेशर वाढल्यामुळे. हे पहिली गोष्ट बघायची असते. त्या 2D इको नंतर सर्वात सुंदर इन्व्हेस्टिगेशन असते ज्याला आपण म्हणतो स्ट्रेस टेस्ट. स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय तर 15 मिनिटाचा एक प्रोटोकॉल असतो, त्या 15 मिनिटासाठी आपल्याला ट्रेडमिलवरती चालायचं असतं. ट्रेडमिलवरती चालताना आपण ECG लावलेला असतो, त्या ECG मध्ये आपल्याला हार्ट रेट असेल, ब्लड प्रेशर असेल, छातीत लागलेला दम असेल किंवा छातीत दुखणं असेल, ECG मधले चेंजेस असतील, असे 5-7 वेगवेगळ्या गोष्टी आपण पॅरामीटर त्या एका टेस्टमध्ये बघू शकतो. ज्याच्यामुळे आपल्याला हे कळू शकतं की त्या ब्लड प्रेशरमुळे हृदयावरती काही इजा सुरुवात केलेली आहे का करायला, जर असेल तर त्याच्यानुसार आपल्याला तशी पावलं घ्यायला सोपं पडतं. सो ब्लड प्रेशर म्हटलं की ही साधे इन्व्हेस्टिगेशन आपल्याला करून घेणं खूप गरजेचं असतं. अगदी. तपासण्या झाल्या, आता याच्यावर नेमके उपचार काय हेही आपण जाणून घेणार आहोत. मात्र इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा Zee 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. हितगुजचा आमचा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल. आज आपण हाय ब्लड प्रेशर आणि माधवबागची उपचार पद्धती या विषयावर जाणून घेतोय आणि डॉक्टर रोहित साने आपल्याबरोबर आहेत. या सायंटिफिकली काय नेमकं असतं ते आपण बघितलं, त्यामागचं कसं शास्त्र आहे सगळं, तपासण्या कुठल्या लागतात. मात्र माधवबागकडे नेमके हाय ब्लड प्रेशरसाठी, उच्च रक्तदाबासाठी काय प्रतिबंधात्मक उपचार आहेत तेही सांगा. आता दोन मेजर गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. कुठलाही रोग असेल तर त्याला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावरती हमला करावा लागतो. सर्वात पहिलं असतं की आत्ता जो प्रॉब्लेम आहे, आत्ता जे माझं वाढलेलं ब्लड प्रेशर आहे ते मला कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट, उद्याचा जो त्रास उद्भवण्याची शक्यता असते ते आज कंट्रोल करणं मला गरजेचं असतं. आता जे काही आपण गोळ्या, औषधं, कॅप्सुल्स वगैरे आपण जे आपल्या आयुर्वेदाच्या ग्रंथातून जे काही आपल्याला मिळालेल्या या गोष्टी आहेत त्याच्यानुसार आपण जे काही कॅप्सुल देत असतो त्या कॅप्सुल
तुलनेत धडाधड आपल्याला ब्लड प्रेशरचा काउंट जो असतो तो नॉर्मल येताना आपल्याला दिसून येतो. तर हे जे काही कॅप्सूल्स आपण दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा जेव्हा काही जसंजसं ब्लड प्रेशरची आपली गणना असेल त्याच्यानुसार या कॅप्सूल्सचा डोसेज आपले डॉक्टर ठरवून पेशंट्सना देत असतात, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पंचकर्म जी गोष्ट आपण करत असतो या पंचकर्माचा एक वेगळा प्रभाव आपल्या शरीरावर पडत असतो. मगाशी जसं मी सांगितलं की आपल्याला ब्लड प्रेशर बऱ्याच वेळेस आपल्याला छान प्रकारे कंट्रोल करायचं असतो आणि त्याला जमलं तर आपल्याला रिव्हर्ससुद्धा करायचा प्रयत्न करायचा असतो. रिव्हर्स करायची टेक्निक काय असते तर माझ्या शरीरात जे काही आतमध्ये मीठ मी लपवून ठेवलेलं आहे ते मीठ जर मी कुठल्या तरी प्रकारे बाहेर काढू शकलो तर कदाचित माझं ब्लड प्रेशर मस्त छान प्रकारे नॉर्मलला सुद्धा येऊ शकतं आणि नॉर्मलला राहूसुद्धा शकतं. अच्छा, ह्याच्यासाठी काय करतो, त्याच्यासाठी आपण पंचकर्म करत असतो. पंचकर्म म्हणजे काय तर आपण 3 मेजर प्रोसिजर करत असतो. एक म्हणजे स्नेहन, दुसरं स्वेदन आणि तिसरं शिरोधारा. स्नेहन म्हणजे काय तर पूर्ण शरीराला आपण एका विशिष्ट तेलाने आपण मसाज करत असतो. तो मसाज टुवर्ड्स द हार्ट असतो, हृदयाच्या दिशेने सेंट्रिपिटल डिरेक्शनमध्ये तो मसाज केलेला असतो. सो तो सायंटिफिक जो प्रोसिजर आपण ती करत असतो त्या प्रोसिजरमध्ये सगळा रक्तपुरवठा आपण हृदयाकडे पाठवत असतो. आता हे करत असताना जेव्हा आपण तेल पूर्ण शरीराला मसाज करत असतो तेव्हा ते तेल जेव्हा आतमध्ये ड्रिप होतं क्युटेनियस आणि सबक्युटेनियस लेवलमधनं तेव्हा ते रक्तवाहिनीच्या आतली लेअर ज्याला आपण एंडोथिलियम म्हणतो त्या एंडोथिलियमला डॅमेज केल्या कारणाने आपली रक्तवाहिनी नॉन इलास्टिक झालेली होती, ती आता इलास्टिक व्हायला आपल्याला मदत करत असते. सो हे जे औषधी तेल असतं हे औषधी तेल आतमध्ये गेल्या कारणाने एंडोथिलियमला हील केल्या कारणाने आपली रक्तवाहिनी परत एकदा इलास्टिक व्हायला लागली की ते आतमधल्या रक्ताचं प्रेशर छान प्रकारे मॅनेज करू शकत असते. हे पहिली प्रोसिजर स्नेहन. स्नेहनानंतर आपण स्वेदन करतो. स्वेदन म्हणजे त्या एका व्यक्तीला आपण एका थेरपी बॉक्स, थेरपी स्टीम बॉक्स जो असतो आपला त्याच्यात आपण त्या पेशंटला आपण पूर्ण शरीराला औषधी काढायची वाफ देत असतो. ती दिल्या कारणाने शरीराच्या लार्जेस्ट ऑर्गन ऑफ युअर बॉडी म्हणजे तुमचं स्किन या स्किनमधनं मॅक्सिमम तुम्ही घाम बाहेर काढत असतात आणि घामाचं जर तुम्ही नीट कॉम्पोजिशन बघितलं तर मीठ आणि पाणी या दोनच गोष्टी घामात असतात आणि या घामातून आपण सगळं हे बाहेर काढून टाकल्या कारणाने व्हॉल्यूम ऑफ ब्लड तेव्हा रिड्यूस झाल्या कारणाने ब्लड प्रेशरमध्ये आपल्याला इमिजिएट चेंजेस दिसत असतात. अजून तिसरी गोष्ट आपण शिरोधारा करतो म्हणजे डोक्याच्या ठिकाणी आपण एक औषधी काढ्याची धार धरलेली असते आणि ती धार धरल्या कारणाने आपले जे बेसिक डेल्टा वेव्ज असतात आपल्या मेंदूतले ते शांत झाले की आपली स्ट्रेस बेअरिंग कपॅसिटी जी असते ती आपली इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसून येते. सो तिन्ही गोष्टी जर बघितल्या तर स्ट्रेसमुळे जो काही आपल्याला ब्लड प्रेशर निर्माण होतं, आपल्या शरीरात जे काही हॉर्मोन सिक्रेट होतात ॲड्रिनलिन नॉन ॲड्रिनलिन ह्याच्यामुळे रक्तवाहिनी आकुंचित होऊन ब्लड प्रेशर वाढत असतं ते शिरोधारामुळे कंट्रोलमध्ये आलं. जे काही मीठ आतमध्ये टाकल्या कारणाने आपण ब्लड प्रेशर वाढवलेलं ते स्वेदनाने कमी होतं आणि रक्तवाहिन्या जे आकुंचित होऊन बसलेल्या होतात त्याला इम्प्रूव्हस करायला आपण स्नेहनाचा उपयोग करत असतो. सो स्नेहन, स्वेदन आणि शिरोधारा अशी टिपिकल सायंटिफिक प्रोसिजर आपण ब्लड प्रेशरला रिड्यूस करण्यासाठी आपण आपल्या माधोबागमध्ये करत असतो. अच्छा, प्रेक्षकांचा आपल्याला एक फोन येतोय, आपण प्रेक्षकांचा फोन घेऊया. पुण्यावरून आनंद सध्या आपल्या बरोबर. नमस्कार आनंद, विचार आपला प्रश्न. हॅलो डॉक्टर, माझं नाव आनंद मोहन आहे, मी पुण्यावरनं बोलतोय. माझं वय 28 आहे. मी एक 10 दिवसापासून आहे ना छातीच्या आजाराने त्रस्त आहे. ऍक्च्युली मी स्टडी इको TMT विथ ज्या ब्लड रिपोर्ट आहेत ते सर्व ब्लड रिपोर्ट ECG सर्व काही काढले. मी 3 वेळा चक्कर येऊन सुद्धा पडलेलो त्या कारणाचं. मागच्या रविवारी 3 दिवसापूर्वी चक्कर येऊन पडलो, मला अचानक हॉस्पिटलमध्ये नेलं. या सर्व टेस्ट मी केल्या तर मला आता डॉक्टर बोलतात की माझं हार्ट एकदम मजबूत आहे, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. मला हे समजत नाही की पेन होतोय का, कारण ब्लड प्रेशर रेग्युलर आहे, शुगर वगैरे रेग्युलर आहे, थायरॉइड वगैरे चेक केलं त्यांनी ते पण रेग्युलर आहे, मग हा प्रॉब्लेम घडतोय कशामुळे. ठीक आहे आनंद, आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर जरूर जाणून घेऊया सरांकडून. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा Zee 24 तास हितगुज. हितगुज मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. हाय ब्लड प्रेशर आणि माधवबागची उपचार पद्धती या विषयावर आपण जाणून घेतो आहोत आणि डॉक्टर रोहित साने आपल्या बरोबर आहेत मार्गदर्शन करण्यासाठी. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न आपल्याकडे आला होता, पुण्यावरून आनंद बोलत होते सर आणि त्यांनी सांगितलं की काय काय होतंय, तर काय आपल्याकडे उत्तर आहे? जसं आता त्यांनी सांगितलं की त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, त्यांचं 2D इको नॉर्मल आहे, TMT नॉर्मल आहे आणि हृदयाला कुठलाही त्रास नाही, तेव्हा आपल्याला फक्त एकच गोष्ट याच्यात शिल्लक राहते, फक्त मानेतले मणके जे असतात ते 5वा 6वा आणि 7वा मणका बऱ्याच वेळेस जेव्हा एकमेकावर दबत असतील तेव्हा ती मधली शीर अडकून कधी कधी चक्कर येऊन आपण पडू शकतो, तेव्हा आपला बॅलन्स जाऊ शकतो, कधी कधी थोडा वेळासाठी आपण बेशुद्ध सुद्धा पडू शकतो. सो मी त्यांना तेवढंच फक्त सांगेन की एक मानेचा एक्सरे काढून घेतला तर त्याच्यावरून आपल्याला अजून क्लिअर कळू शकेल की हे आहे की नाही. मोस्टली ही कारणं असण्याची शक्यता आहे जर हार्ट ठणठणीत असेल तर.
ओके एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला या कार्यक्रमात विचारायचा आहे, तो म्हणजे मिशन हेल्दी हार्ट हा एक आपला उपक्रम आहे माधवबागचा, तर त्याविषयी काय सांगाल? काही वर्षांअगोदर आपण आरोग्यम हृदय संपदा म्हणून असं एक मिशन आपण राबवलेलं होतं, ज्याच्यात साधारण 58 वर्षाच्या पलीकडे असलेले जे काही सिनियर सिटीजन्स होते ह्यांच्यासाठी आपण फ्री स्ट्रेस टेस्ट करून दिलेली होती. ही फ्री स्ट्रेस टेस्ट करत असताना बरेचसे आजी आजोबा जेव्हा यायचे त्यांच्या मुलांना घेऊन, मुलं त्यांना सोडायला यायचे, तेव्हा मुलं बऱ्याच वेळेस विचारायचे की आजोबांसाठी आहेत, आजीसाठी, मायासाठी, आमच्यासाठी, आमच्या एज ग्रुपसाठी काही नाही का. तेव्हापासून मग आम्ही ते ठरवलं की आपण यंग एज ग्रुप ज्यांना हा त्रास आता हळूहळू वाढायला लागलेला आहे यांना जरी आपण काही ना काहीतरी असेसमेंट देऊ शकलो तर हे स्वतःच्या शरीराच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत जास्त जागरूक होऊ शकतील म्हणून आपण हे मिशन चालू केलेले हेल्दी हार्ट म्हणून. आणि या ह्याच्या अनुसार आपण बेसिक व्हायटल पॅरामीटर्स जे असतात की हार्ट रेट असेल, ब्लड प्रेशर असेल, वेस्ट साईज असेल किंवा ECG असेल, ह्या ज्या बेसिक पॅरामीटर्स जर आपण बघितले तर ह्याच्यावरनं सुद्धा आपण अंदाज लावू शकतो की पुढे आपल्याला कुठला त्रास उद्भवण्याची शक्यता आहे का. साधं ब्लड शुगर असेल, हार्ट रेट असेल, या छोट्या छोट्या गोष्टी असतात की खूप इम्पॉर्टंट असतात, आपण कधी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं. तर ह्या मिशन हेल्दी हार्टतर्फे आपण यंग एज ग्रुपला 35 वर्षापासून ते कितीही वयापर्यंत जर येऊन फक्त आपण हे आपलं स्वतःचं व्हायटल पॅरामीटर्स बघून घेतले तर आपण स्वतः ठणठणीत आहोत की नाही हे आपल्याला क्लिअर त्याच्यात कळून येत असतं. अगदी. पण मग त्याच्यासाठी काही मिस कॉल देणं किंवा काही रजिस्ट्रेशन काही करणं? ॲब्सोल्युटली. तुम्ही फक्त आत्ता मिस कॉल त्या ह्याच्यावरती नंबरवरती आपल्या देऊ शकता, त्याच्यावरनं इमिजिएट तुम्हाला तुमच्या आमचे प्रतिनिधी त्यांना फोन करतील आणि फोन करून त्यांची अपॉइंटमेंट त्यांच्या सोयीची त्यांच्या जवळच्या क्लिनिकमध्ये, आपल्या कुठल्याही 120 क्लिनिक ऑल ओव्हर महाराष्ट्र जिथे त्यांना पाहिजे तिथे ती अपॉइंटमेंट त्यांना बुक करून त्यांना ती सोय घेता येऊ शकेल. ते सगळेजण याचा निश्चित लाभ घेतील. सर, तुम्ही आज इथे आलात आणि ब्लड प्रेशर नेमकं काय असतो याविषयी इतकं छान शास्त्रशुद्ध सगळं सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा Zee 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.